मेडिकल कॉलेज मध्ये परवा काल 24 रुग्ण दगावल्याची बातमी त्यांनी आली होती आणि त्या संदर्भामध्ये मी डीन आहेत त्यांच्याशी तात्काळ बोललो, जिल्हाधिकारी त्यांच्याशी त्या ठिकाणी सगळा संपर्क साधला आणि माहिती घेतली. त्याच्यामध्ये 12 लहान मुलं आणि 12 प्रौढ, पहिला पुरुष प्रौढ, असे 24 जण हॉस्पिटलमध्ये दगावलेले होते. पण त्या ठिकाणी डीन जे आहेत त्यांच्याकडूनही माहिती घेतली. मोठं 500 बेडचं हॉस्पिटल आहे, 750 पेशंट त्या ठिकाणी ऍडमिट आहेत. गर्दी खूप असते, कोणाला नाही म्हणता येत नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार सगळी तिथे मेडिसिन व्यवस्थित आहे, डॉक्टर व्यवस्थित आहेत, पण पेशंट काही अति गंभीर होते, काही बाहेरून आलेले होते आणि त्यामुळे ते घरी दगावले असं त्यांचं म्हणणं आहे. तरी पण 24 आकडा हा काही छोटा नाही आहे. एका दिवसामध्ये 24 पेशंट दगावत असतील तरी बाब गंभीर आहे आणि म्हणून त्या संदर्भामध्ये कशामुळे ते झालं, त्याचं कारण काय, या सगळ्यांची चौकशी करण्याचे आदेश आमच्या हसन मुश्रीफ साहेब आहेत, जे मंत्री आहेत त्या खात्याचे, मेडिकल एज्युकेशन खाते त्यांनी त्या ठिकाणी दिलेले आहेत. मी त्या ठिकाणी पालकमंत्री आहे, आज कॅबिनेट आहे, काल मी बाहेर होतो, आउट ऑफ होतो, त्यामुळे त्या ठिकाणी आज मी तात्काळ कॅबिनेट झाली. एक अर्धतासामध्ये आम्ही 12:30 नांदेडला त्या ठिकाणी खासदार साहेब आमच्या सोबत त्या ठिकाणी आहेत. मला वाटतं गेल्यावर सगळ्या विषयांची एकदम माहिती आम्हाला त्या ठिकाणी मिळेल. पण याची सविस्तर चौकशी करण्याच्या संदर्भामध्ये वरिष्ठ पातळीवरून आमचे अधिकारी त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि 24 जण एका दिवशी दगावल्याचं कारण काय, तिथे कुठे डॉक्टर कमी पडले, तिथे कुठे मेडिसिन कमी पडलं, काय झालं, त्या संदर्भामध्ये आता चौकशी सुरू झालेली आहे. औषधांच्या बाबतीत मी माहिती घेतली, पण त्यामुळे औषधं आमच्याकडे सफिशियंट आहेत, पुरेसे आहेत, कुठे तरी तुटवडा नाहीये. पण निश्चित त्या संदर्भामध्ये आता वरिष्ठ पातळीवर चौकशी केली जाते, चौकशी समिती त्या ठिकाणी नेमलेली आहे. मला वाटतं एक 2-3 दिवसांमध्ये हा आवाज व्यक्त करेल आणि नंतरच या बाबतीमध्ये स्पष्टता येईल. राजकीय वातावरण देखील यावरून तापले, अशोक चव्हाणांपासून काय दिवसेवडे आणि प्रत्येक जण यावर बघतोय की केवळ आणि केवळ दुर्लक्ष सरकारचा हलगर्जीपणा. अशोक चव्हाण साहेबांचं माझंही काल बोललो या संदर्भामध्ये झालं होतो, आपण दोघं त्या ठिकाणी माझ्याशी बोललेले होते, त्यांनी सगळी माहिती माझ्या कानावर टाकली. पण मला असं वाटतं की मेडिसिन कमी आहे, दुर्लक्ष असं म्हणण्याचं कारण नाही, पण तरी सुद्धा आकडा काही छोटा नाहीये. 12 लहान मुलं दगावणं म्हणजे काही सोपी छोटी गोष्ट नाहीये. पण त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदय आहेत, माननीय देवेंद्रजी रजिदरा यांनी लक्ष घातलेलं आहे, सगळ्यांनी माहिती त्या संदर्भामध्ये घेतलेली आहे आणि चौकशी केल्यानंतरच वरिष्ठ पातळीवरून चौकशी करण्याची सुरू झालेली आहे. चौकशी झाल्यानंतरच आपल्याला त्याचं कारण ते कळेल. औषध खरेदी करणं ही जबाबदारी प्राधिकरणाची की आपकी? आपण आता औषधं खरेदी करण्याच्या बाबतीमध्ये एक प्राधिकरण त्या ठिकाणी तयार केलेलं आहे, त्याचं कामही सुरू झालेलं आहे. पण मला असं वाटतं की त्या संदर्भामध्ये आता मी 3 महिन्यापासून त्या खात्याचा मंत्री नाही, त्यामुळे मला माहिती आता संदर्भावर सांगता येणार नाही. परंतु औषधामुळे किंवा औषधाचा तुटवडा होता म्हणून काही पेशंट दगावले असं कुठेही कारण मला अजून त्या ठिकाणी सांगितलेलं नाही. तरी चौकशी झाल्यावरच आपल्याला दिसली त्यातलं काय याच्यामध्ये गडबड झाली, काय कमी राहिली. मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक, पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.